रिंकू बाथरूम सिंगर आहे? नाही. एक शब्द जो रिंकूला ऐकायला अजिबात आवडत नाही तो कोणता? मला सगळंच ऐकायला आवडतं, पण बोलताना जर कोणी शिव्या दिल्या ना सतत तर मला ते नाही आवडत. हाय, हॅलो, नमस्कार. मी दर्शना तांबोळी, राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तर आज आपल्या स्टुडिओमध्ये जिला इंट्रोडक्शनची काहीच गरज नाही अशी रिंकू राजगुरू आली आहे. खूप महिन्यांनंतर आम्ही भेटलो आहे. रिंकू कशी आहेस? मी छान. तू? मी एकदम कमाल आहे. आणि म्हणजे आपलं कालच बोलणं झालं की आता भेटूयात यार फोटो काढायला. आपल्याला फोटो काढायचे, पण सगळ्यात आधी, त्या सगळ्याच्या आधी, रिंकूचं एक अत्यंत आवडतं सेगमेंट आहे जे तिला खूप आवडतं, ज्याचं नाव आहे रॅपिड फायर. तिला खूप आवडतं ना रिंकू रॅपिड फायर? आवडतं. सो आपल्याला आज रॅपिड फायर खेळायचंय. सुरुवात करूया. पहिला प्रश्न, रिंकू राजगुरूचं अभिनेत्री नसती तर? मला डॉक्टर व्हायचं असतं, पण आता माहिती नाही तर काय असली असती. ओके, एक ठिकाण जिकडे तुला फिरायला जायचंच आहे ते कोणतं? जायचंच आहे, माझी काही खूप अशी मोठी स्वप्न वगैरे नाही, पण मला एकदा पॅरिसला जायचं आहे. ओके. रिंकू दिवसात ना किती तास वर्कआउट करते, ती किती बारीक झाली आहे बघा, त्याच्यामुळे मला हा प्रश्न पडला. किती तास वर्कआउट करते? एक तास रोज. हा. ओके. तुझ्याबद्दलचा एक गैरसमज काय? की रिंकूला खूप ॲटिट्यूड आहे. रिंकूकडे कोणत्या रंगाचे कपडे सगळ्यात जास्त आहेत? ब्लॅक आणि व्हाईट. शाळेत असताना रिंकूने कितीदा मार खाल्लाय घरी किंवा शाळेत? घरी रोजच खाल्लाय, शाळेत पण रोजच खाल्लाय. ओके. हो किंवा नाही मध्ये उत्तर द्यायचं आहे. आता रिंकूला अंधाराची भीती वाटते. हो. रिंकू बाथरूम सिंगर आहे? नाही. नाही. बरं, एका कलाकाराचं नाव तुला निवडायचंय पुढच्या मध्ये, आकाश ठोसर, शुभांकर की करणवाई? आकाश. अमेय भाग, सिद्धार्थ जाधव की ललित प्रभाकर? तिघांपैकी कोणाबरोबर काम करायला आवडेल? तिघांबरोबरही आवडेल, ललित. ओके. आवडती गाणी तुला आता माझ्या सांगायची आहेत, रोमॅन्टिक गाणं की नाचो सॉन्ग? रोमॅन्टिक गाणं. लग जा गेले की ये हसी मादिया? दोन्ही आवडती गाणी. लग जा गेले. ओके. सध्या ऐकत असलेलं आणि आवडलेलं मराठी गाणं? ऐकना माझ्याच फिल्म मधला आठवा रंग प्रेमाचा. ओके. रिंकूचं हिडन टॅलेंट काय जे अजून माहित नाही कोणाला? हिडन असं काही नाहीये. काहीच नाहीये? नाही. बरं, हिडन टॅलेंट काहीच नाहीये. तू चित्रपण छान काढतेस, पण ते हिडन नाही राहिले, माहिती आहे ते सगळ्यांना. मी म्हणलं माझ्याबद्दल सगळं माहिती आहे आणि तिच्याबद्दल ती सगळं तिला गुगलवरनं कळतं. ओके. एखादी फेवरेट वर्क मेमरी काय तुझी, कामाबद्दलची एखादी खास आठवण कोणती सांगशील? खास आठवण? सगळ्याच आठवणी खास आहेत आणि आपण त्या खास करतोच काम करताना, एक अशी नाही, सगळ्याच आहेत. ओके. एक गाणं जे रिंकू नेहमी गुणगुणत असते ते कोणतं? एक गाणं मी कधीच गुणगुणत नाही, जे मी खूप ऐकते सतत ते मग मी गुणगुणायला लागते. ओके. जर तुला लॉटरी लागली कधी तर तू सगळ्यात आधी काय करशील? लागली तर ना. हा, लागली ना, लागली ना लॉटरी तर काय करशील? माहिती नाही, मी आईबाबांना विचारीन की लॉटरी लागली काय करायचं. हो, तू पॅरिसला नाही जाणार लॉटरी लागल्यावर? आधी आईबाबांना विचारीन काय, पॅरिसला तर कधीही जाऊ. बरं, एक शब्द जो रिंकूला ऐकायला अजिबात आवडत नाही तो कोणता? एक शब्द मध्ये दोनही असू शकतात किती लाईनही असू शकेल जे तुला ऐकायला नाही आवडत, जसं की यार मला कंटाळा आलाय हे मला ऐकायला अजिबात नाही आवडत, तसं काय तुझ्या बाबतीत? मला सगळंच ऐकायला आवडतं, पण बोलताना जर कोणी शिव्या दिल्या ना सतत तर मला ते नाही आवडत. ओके. रिंकूला सगळ्यात जास्त फोन कोणाचे येतात? आईचे. ओके. एक भूमिका जी तुला करायचीच आहे ती कोणती? मला सदमा फिल्म मध्ये श्रीदेवीनी जे कॅरेक्टर केले मला ते कधीतरी करायचंय. ओके. रिंकूसाठी प्रेमाची व्याख्या काय आहे? मी मगाशी म्हटलं तसं, प्रेम खूप सुंदर गोष्ट आहे, त्याला आपण एका व्याख्येत बांधूच शकत नाही. ओके. सो हे होतं रॅपिड फायर रिंकू बरोबर. आय होप तुला मजा आली हे करताना. आणि ना मी आज जर बऱ्याचदा रिंकू तुझ्याशी गप्पा मारल्या तर म्हटलं आज जरा काहीतरी वेगळं विचारून बघू म्हणून हे सगळं होतं. सो थँक्यू सो मच तिकडे आली. सिनेमा येतोय आठवा रंग प्रेमाचा 17 जूनला. ऑल द बेस्ट तुला त्यासाठी, असे छान छान सिनेमे करत राहा आणि दर आठवड्याला ये इकडे गप्पा मारायला. थँक्यू. थँक्यू.